मॉर्निंग, नमस्कार मंडळी. आपलं हे माझ पारंपरिक रेसिपीज मध्ये स्वागत आहे. सकाळची वेळ आहे आणि छान समोर अशा सगळ्या भाज्या सजवून ठेवलेल्या असताना नक्कीच काय होणार आहे हे तुम्हाला माहितीच असेल. तर मग चला आपण पावभाजीची सुरुवात करूया. हे सगळं साहित्य तुमच्या समोर ठेवलेलंच आहे. हे आहे पावचं पाकिट, ही आहे कोबी, फुलकोबी, ही पत्ता कोबी, हे बटाटे, हे कांदे, हा दुधी भोपळा, ही सिमला मिर्च, हे थोडं आलं, हे गाजर आणि हे वाटाणे. ह्या भाज्या स्वच्छ धुवून चिरून मग आपल्याला कुकरमध्ये उकळवून घ्यायचे आहे. चला आपण मग पुढची प्रोसिजर बघूया. या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून चिरून झालेल्या आहे. आता आपण याला टाकूया कुकरमध्ये उकडायला, म्हणजे पटकन होते भाजी आणि त्याचे जीवनसत्व पण वाया जात नाही. हे बघा, सर्वप्रथम मी टाकते पत्ता कोबी. कुकरमध्ये थोडं थोडं पाणी टाकलेलं आहे. कुकरमध्ये थोडं पाणी टाकलंय, ह्याच्यात टाकते मी पत्ता कोबी प्रथम. नंतर हा दुधी भोपळा, ही सिमला मिर्च, पाव भाजी हे सगळीकडे पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे आणि इंडियामध्ये तर खासच प्रसिद्ध आहे. जगोजागीच्या पावभाजीची चव वेगळी असते आणि प्रत्येक भागात आवडीने खाल्ली जाते. स्ट्रीट फूड म्हणून हा बटाटा टाकते. बटाटा मी थोडासाच घेतलेला आहे, एक छोटा दीड बटाटा घेतलेला आहे. ही फुलकोबी टाकते आहे आणि हे टमाटे टाकते आहे. आता याच्यामध्ये थोड्याशा दोन मिरच्या पण मी टाकते. खूप तिखट करायची नाही आहे म्हणून ही जी मोठी मिरची आहे हिचे तुकडे मी हाताने करून टाकते आहे. एकच टाकली आहे, अजून थोडी अर्धी घालूया. अर्धी घालूया आणि आता हे जे बीट आहे या बीटचे तुकडे पण मी याच्यात थोडेसे टाकते रंग यायसाठी. नाही टाकले ज्यांना आवडत नाही बीटची चव तरी चालते, पण ह्याच्यात भरपूर आयरन असतं म्हणून हे जरा आवडीने टाकले जातात. हेल्थच्या दृष्टिकोनातून खूप जरुरी आहे म्हणून ते टाकले जातात. एक पाच सहा तुकडे थोडे बारीक करून टाकायचे आहेत आपल्याला इथे. आता या पावभाजीच्या मसाल्यामध्ये प्रत्येक जागेचा मसाला थोडा थोडा वेगवेगळा असतो आणि काही ठिकाणी गरम मसाले पण टाकल्या जातात करताना, पण ते जास्ती उग्र होऊ शकतात म्हणून तो जो पावभाजी मसाला असतो तो साधा माइल्डच असतो. कारण ही भरपूर पण खाल्ल्या जाते म्हणून त्याच्यामध्ये धनी, जिरं, थोडी लवंग आणि कलमी, थोडी कलमी हीच प्रामुख्याने असते, बाकीचं इतकं काही नसतं. आता बघा हे मी टाकलेलं आहे, याच्यात घालूया थोडस मीठ. थोडस पाणी टाकलंय मी, अजून टाकू करण्यातलं पाणी तसं काही वाया जात नसते. ते पाणी द्यायला लागतंच ह्याच्यामध्ये, ते काही वाया जात नाही. टाकूया थोडस अंदाजे अर्धा चमचा मीठ. मग आपल्याला याच्यात मीठ नाही टाकायचंय कारण मिठाच्या पाण्यानेच धुतलेले आहे. आणि हे टाकूया थोडेसे मटर, कारण हे आता ताजी जी मटर आलेली आहे तेच घेतलेली आहे मी, ते छान फ्रेश मटर. तर हे याला थोडस पाण्यातून
परत एकदा काढते आणि आता हा उकडलेला आहे. कमीत कमी तीन शिट्ट्या तरी होऊ द्यायच्या आहे म्हणजे त्या छान होतील. नंतर याला घालायची आहे फोडणी. पाहूया पुढची प्रोसेस. आता आपली पावभाजी झालेली आहे, शिजलेली आहे. आता आपल्याला त्याच्या आधी कांदे वगैरे, कांदे टमाट्याचं स्मॅश केलेलं हे सगळं हे दाखवते तुम्हाला. हे सगळं एक वन बाय वन त्याच्यात टाकायचंय. थोडं बटर मी आता ह्याच्यात टाकलेलं आहे. हे टमाटा, कोथिंबीरीच्या काड्या, काही कोथिंबीरीची पानं, आलं, लसूण अशी पेस्ट केलेलीच आहे. पण तरी पण आपण मिरच्या टाकलेल्या थोड्याशा. तर प्रथम कांदा, आलो, मिरची एक दोन तुकडे परत घेतली आहे फ्रेश. एक घालूया आणि ते झालं की मग हे टमाट्याचं थोडस हे करून घेतलेलं आहे कोथिंबीरी सोबत, कोथिंबीरच्या दांड्यासोबत. हिवाळ्यात भरपूर कोथिंबीर मिळते. त्या दांड्याचं थोडस पोळ्या दांड्या ज्या असतात त्याचं थोडं करून घेते. हा आहे पाव मसाला. थोडी किंचित हळद आणि ही काश्मीरी लाल मिर्च, हा काळा मसाला, हे थोडस जिऱ्याचं हे पावडर आणि ही कोथिंबीर. वरतून झाल्याला नंतर ही कोथिंबीर. कांदा छान भाजून घ्यायचा त्याच्याशिवाय त्याला टेस्ट येणार नाही. आणि ही पावभाजी बघा याचा रंग किती छान आलेला आहे. इकडून दाखवते हे बघा ही पावभाजी स्मॅश केली आहे. अजून सुद्धा हा कांदा होईपर्यंत खाण्यापिण्याची खरी मजा. आता हिवाळ्याचा सह आता हिवाळा थोडासा अजून हिवाळा सुरू झालाय. अजून कडायला थंडी नाही वाढली आहे. पण तरी आता आपण ह्याच्यात टाकूया दोन तीन चमचे. याच्यात टमाटे पण आपण दोन टाकले आहे म्हणून दोन चमचे टाकतो. आता टाकूया हे धने जिरे पावडर आणि काश्मीरी लाल मिर्च, ही हळद थोडीशी आणि हा पावभाजी मसाला थोडा आधी टाकूया आणि थोडा नंतर हे टाकल्यावर माझ्या या स्मॅश भाज्या टाकल्यानंतर अंदाज घेऊन टाकूया. कारण याकडे इतकं कदाचित मावणार नाही त्या हिशोबाने आपल्याला हे घ्यावं लागेल. आपण मीठ टाकलंच होतं भरपूर चव घेऊन नंतर आपण मिठाचं प्रमाण बघूया. आता हा मसाला परत घालूया थोडासा आणि थोडं मिठी घालूया. कारण पाणी टाकल्या गेलं भाजी अशी जोड ना त्यामुळे. आता ही पावभाजीकडे शिफ्ट करते आणि पावभाजी घेते. ही हळूहळू होत राहील. रंग छान आलाय बघा किती छान रंग आलाय याला. सुंदर रंग आलाय याला. आता आप
मिक्सर बटर टाको आणि ह्याच्यात पण थोडं बटर टाकायचंय. आता शिजत असताना या पावभाजी मध्ये पण थोडं बटर टाकते मी. आता पावांना आपण भाजून घेऊ. मी थोडस पावभाजी मसाला टाकू इथे. याच्यात बटर टाकायचं आहे आपल्याला. इकडे तवा ठेवते गरम व्हायला. बघा किती छान वाटते आणि सुंदर रंग आलेला आहे. हे बटर आहे आणि हा पावभाजी मसाला टाकलेला आहे. पाव काढते. परत एकदा मसाला थोडासा भरते. हे पाव हे केले आहे आणि थोडस त्याला असं भरून छान छान हे करून घ्यायचं. पावाला छान बारीक करून घ्यायचं आहे. थोडस खोलायचं आहे. आता या इथे थोडा मसाला आणि बटर आहे म्हणून हे टाकते मी. हे छान पाव गरम झाले की एका प्लेट मध्ये काढून घ्यायची. इथे याच प्लेट मध्ये काढून घ्यायचं म्हणजे सोपं जाईल. आता या पावभाजीला थोडस जेवढं आपल्याला द्यायचं आहे प्लेट मध्ये तेवढं घ्यायचं आणि छान फुलायचं. शिजू द्यायची ती अजून स्मॅश करायची जशी हवी तशी. बघा किती सुंदर रंग आलेले. आता आपण करूया प्लेटिंग. हे बघा आता कढई मधली पावभाजी छान होत आलेली आहे. झालीच आहे म्हणजे किती सुंदर दिसतोय रंग आणि छान शिजून झालेली आहे. प्लेटिंग बघा. पाव भाजी आणि पाव तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते. आणि मला कमेंट्स मध्ये सांगा म्हणजे मला कळेल. काही सूचना असतील तर आवडली असेल तर तसं सांगा. आणि खूप खूप धन्यवाद माझ्या चॅनल बघितल्याबद्दल. सबस्क्राईब करा आणि लाईक्स करा ही विनंती. धन्यवाद.